मुसळधार पावसामुळे आज दुपारी 3 वाजता नृसिंहवाडीमध्ये तिसरा दक्षिणद्वार सोहळा झाला. चौथा श्रावण सोमवार आणि गोकुळाष्टमीच्या दुहेरी योगाचा संगम साधत शेकडो भाविकांनी या सोहळ्याचा लाभ घेतला. गेल्या 4 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळं शिरोळ तालुक्यातील कृष्णा आणि पंचगंगा नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्यानं वाढ झाली आहे. त्यामुळं नृसिंहवाडी इथल्या दत्त मंदिरात तिसऱ्यांदा कृष्णेचं पाणी शिरलंय. आज दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास यंदाच्या मोसमातील तिसरा दक्षिणद्वार सोहळा झाला. नृसिंहवाडीतील दत्त मंदिर पूर्वाभिमुख आहे. कृष्णामाईचं पाणी उत्तरद्वारातून प्रवेश करून श्रींच्या चरणांना स्पर्श करून दक्षिणद्वारातून बाहेर पडतं. त्याला दक्षिणद्वार सोहळा म्हणतात. आज श्रावण सोमवार आणि गोकुळाष्टमीच्या मुहूर्तावर दक्षिणद्वार सोहळा झाला. त्यावेळी शेकडो भाविकांनी दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा असा जयघोष करत कृष्णेच्या पाण्यात स्नान केलं. मुख्य मंदिरात पाणी आल्यानं श्रींची उत्सव मूर्ती नारायणस्वामी मंदिरात नेण्यात आली.